संतोष गुप्ता साहेब आणि त्याचबरोबर अमितजी फुटाडो साहेब यांच्या सहकार्याने आपण स्पर्धा पाहतोय. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपल्या समोर येते. एका बाजूला जर पाहिलं तर टीम प्रतीक इलेव्हन कर्नाटक आणि त्यांच्या विरोधात आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे इलेव्हन वॉरियर्स प्रो दुबई. मॅचला होते सुरुवात विकी बोईर. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. प्रदीप पाटील सुमित ढेकळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये लवकर बाद झाले त्याचा फटका टीमला पडला आणि या मॅचमध्ये पाहूयात प्रदीप पाटील कशाप्रकारे खेळ खेळतायत. सहा ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. विकी बोईर वेगवान गोलंदाज नवी मुंबईच्या दारावे गावाला बिलॉंग करणारा नवी मुंबई एक्सप्रेस नावाने देखील ओळखला जाणारा विकी भोईर यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. भूषण पाटील संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीर्घ असा अनुभव टेनिस क्रिकेट भारतात आणि भारतात खेळण्याच्या बाहेर खेळण्याचा देखील. परंतु दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळे यांच्याकडे देखील तो अनुभव आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा. परंतु आज कोण कोणावर भारी ठरणार, कारण या मॅचमध्ये जो जिंकणार आहे अंतिम सहामध्ये जाईल, जो पराभूत होईल या स्पर्धेच्या बाहेर जाईल. त्यामुळे ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. SIPL-मध्ये म्हणजेच शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीगमध्ये आपलं आव्हान कोणती टीम कायम ठेवेल यासाठी एका बाजूला जर पाहिलं तर प्रतीक कर्नाटक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता टीम इलेव्हन वॉरियर्स यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. विकी सुमित यांच्यासाठी त्यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. सुमित यांच्या बॅटमधून गॅपमध्ये खेळतायत का, परंतु तिकडे आकाश जांगीड पोहोचले आणि थ्रो देखील चांगला होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. वा, खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्पर्धाही त्याच दर्जाची आहे त्यामुळे स्वाभाविक आहे क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या दर्जाचं होताना पाहायला मिळत आहे. कारण भारतातील नामवंत खेळाडूंचा समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. SIPL शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीग आपण स्पर्धा पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले भेदणारी फलंदाजी होईल का, काही हवाई हल्ले होतील का हे आपल्याला पाहायचं आहे. ओहो, यावेळेला भन्नाट वेगामध्ये आणि इकडे सुमित खूप सारे पुढे आले होते आणि सुमितच्या कॉलकडे प्रदीप यांचं लक्ष नव्हतं. या ठिकाणी विकेट जाण्याची संभावना देखील होती, परंतु वेळीच सुमित माघारी परतले. थ्रोही अचूकतेवर नव्हता, अन्यथा इकडे फटका पडू शकला असता. चांगलं कमबॅक होतंय आणि चांगला चेंडू, वेगवान चेंडू, अँगल बनवणारा, आतमध्ये येणारा विकी भोईर यांच्याकडून. हळूहळू मात्र प्रगल्भतेकडे वाटचाल या मागील दोन हंगामामध्ये विकी भोईर यांची होताना पाहायला मिळते. ओहो, विकी यावेळेला बॉलला उसळी देत आहेत. मागील बॉलवर जर पाहिलं तर लेंथवर, आता बॅक ऑफ द लेंथ गेले आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बॉलला बाउन्सही दिला आणि पर्यायाने कारणाने बॉल विकेट किपरच्या हातात जातोय. तिकट मारा मात्र या ठिकाणी सुरू आहे तो म्हणजे विकी भोईर यांचा. प्रदीप थोडं स्ट्रगल करतायत परंतु चांगल्या फॉर्मात आहे. आजचा दिवस, आजची रात्र या स्पर्धेतील गाजवली आहे त्यांनी. यावेळेला चेंडू तर चुकलाय, एक धाव तिकडे घेतली जाईल. नो बॉल, कारण बीमर होता. नवीन स्वाभाविकपणे टेनिस बॉलचे जे बीमर असतात ते कदाचित शक्यतो नवीन बॉलवर जास्त जातात, कारण आपला जो टेनिस बॉल असतो त्याला जे आवरण असतं ते स्किटी असतं थोडंसं. त्यामुळे नवीन ज्यावेळेला बॉल असतो बऱ्याचदा आपल्याला अशा घटना घडतात की बीमरच्या आपल्याला जास्त पाहायला मिळतात आणि या षटकात देखील ते पाहायला मिळाले. आणि आता पाहूयात कशा प्रकारे या ठिकाणी फायदा घेतील का सुमित ढेकळे. हो हो, आणखी त्वेषाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. आता मात्र टप्पा आणखी पाठीमागे घेतला, बॉलला कट केलं, बॉलला स्विंग केलं आणि पाठवलं किपरच्या दिशेने. निर्धाव चेंडूचे सांगता होताना पाहायला मिळते. फ्री हिटवर फटकाच येऊ दिला नाही विकी भोईर. सुमित यांच्यासाठी सहा षटकांची मॅच आहे, सहा ओव्हर. आपल्याला पाहूयात किती धावांपर्यंत मजल मारली जाईल या सहा षटकांमध्ये. त्यावेळेला मात्र चांगला बॉल, त्याला चांगल्या पद्धतीने हळूवार पद्धतीने कट केलं आणि एक रन तिकडे पूर्ण केला गेला. पहिलं षटक विकी भोईरचं जबरदस्त या ठिकाणी राहिलं आणि या पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या केवळ पाच झाली आहे, परंतु विकेटही गमावली गेलेली नाहीये. हा प्लस पॉईंट बॅटिंग टीमचा असेल, परंतु केवळ पाच धावांमध्ये सीमित ठेवलं. हा प्लस पॉईंट बॉलिंग टीमचा म्हणजेच इलेव्हन वॉरियर्सचा देखील असेल.
विचार विनिमय केला जातोय कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित करायचं, कारण पहिल्या षटकात जे बंधन निर्माण केलेत त्या बंधनाला पुढे घेऊन जाईल का ते या ठिकाणी ती रणनीती बनवली जाते। आणि आता मात्र कर्णधार गेलेत मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना मिळाली त्यांच्याकडे, प्रीतम बारी पालघर स्टार यांच्याकडे जाताना पाहायला मिळत आहेत। अलीकडे चांगले चर्चेतील खेळाडू आहेत, गोलंदाजीसाठी प्रीतम बारी दाखल होताना पाहायला मिळतील। पालघर विरुद्ध पालघर अशी लढत पाहायला मिळते। सुमित डेकडे देखील पालघर जिल्ह्याला बिलॉंग करतात आणि प्रीतम बारी देखील पालघर जिल्ह्यालाच बिलॉंग करतात। पाहूया एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना पाहायला मिळत आहेत। पाच धाबा धाव फलकावर तर झालेले आहेत। आजच्या रात्रीत जसं प्रदीप पाटील यांनी प्रभावित केलं तसं आजच्या रात्रीतील बॅक टू बॅक दोन मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवला तो म्हणजे सिब्बान शेख यांनी। पाच धाबा पहिल्याच दिवशी या स्पर्धेने सर्वांची मनं जिंकली, उद्या आणखी उत्कंठा वाढणार आहे। या स्पर्धेमध्ये भाग घेणारी जे खेळाडू आहेत त्यांनाही उत्कंठा लागली असेल, एवढ्या सुंदर मैदानावर एवढी मोठी स्पर्धा खेळायला मिळणार उत्कंठा त्यांच्यामध्ये देखील असणार आहे। प्रीतम बारी सुमित डेकणे यांच्या विरुद्ध, ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न राहिला आहे। प्रीतम बारी सांगतायत यासाठी मी आलोय, एक मोठी विकेट सुमित डेकळे यांच्या रूपात मिळताना पाहायला मिळत आहे। प्रीतम बारी पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत। लेंथवरचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि जी रणनीती बनवली होती संघनायकांनी बॉलिंगसाठी प्रीतम बारी यांना आणण्याची, तुमचा एखादा पुरस्कार तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि या ठिकाणी तेच पाहायला मिळालं की पुरस्कार मिळाला मॅन ऑफ द मॅचचा। मागील मॅचमध्ये दोन धावा देत दोन विकेट मिळवल्या होत्या आणि जसे ते या ठिकाणी आले गो विकेट मात्र देखील घेतली। मयूर वाघमारे झेल घेताना पाहायला मिळाले। प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये चार चेंडूमध्ये दोन धावांवर खेळत आहेत आणि बॅटिंगसाठी हनुमंत आंध्र प्रदेश कर्नूलचे खेळाडू आहेत, मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हनुमंत रेड्डी पाहूयात हनुमंत कशा प्रकारची कामगिरी करतील, क्षमता आहे हनुमंत यांच्यामध्ये, आज ती दाखवावं लागेल। क्या ऑल इंडिया लेवलची स्पर्धा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते, अखिल भारतीय स्पर्धा, भारताच्या विविध भागातून आलेले खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात या शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीगमध्ये। हनुमंता समोर जर पाहिलं तर प्रीतम पाच धावांवर एक विकेट आली आहे। ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, हळूवार पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न झाला, यशस्वी नाही झाला, परंतु तिकडे एक रन मिळते आणि एक रनने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे सहावर दुसरी ओव्हर सुरू असताना। टेनिस क्रिकेटचा स्तर उंचावला आहे, टेनिस क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे, टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो, लाखोंची उड्डाणं आपण पाहतो आणि त्यातील एक स्पर्धा आज आपल्याला गोव्याला पाहायला मिळते शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीगमध्ये देखील भली मोठी पारितोषिक। प्रदीप पाटील सर्वांच्या नजरा प्रदीप पाटील यांच्यावर असणार आहेत, मागील मॅचमध्ये जो धुमाकूळ घातला होता सर्वांना लक्षात आहे, वेगवेगळे स्ट्रोक्स मारले होते, रिव्हर्सचे फटके खेळले होते, त्यावेळेला काही एक दोन फटके नोलूक देखील खेळले होते ज्यासाठी ते ओळखले जातात। त्यामुळे या मॅचमध्ये सुमित यांचं माघारी परतल्यानंतर जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर देखील असणार आहे मोठ्या प्रमाणावर, परंतु जोडीला हनुमंत रेड्डी देखील आहेत। ओहो या ठिकाणी अपील मात्र जोरदार पद्धतीने केलं गेलं, एल बी डब्ल्यू च्या रूपात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी। प्रदीप पाटील यांच्या रूपात आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जर पाहिला तर 11 लाखाचा, दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार 7 लाखांचा, मॅन ऑफ द सिरीज 1 लाख रुपये, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर 50,000 रुपयाचा पुरस्कार, फायनलचा मॅन ऑफ द मॅच 10,000 रुपयाचा पुरस्कार, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 5,000 रुपयाचा, अशी विविध पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि इकडे पहा प्रीतम बारी आणि पुन्हा यशस्वी होताना पाहायला मिळाले, धाव दिली आहे केवळ एक, विकेट घेतलेले आहेत दोन मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच, आतापर्यंत 4 विकेट त्यांच्या नावावर या
प्रीतम दबाव वाढवला प्रीतम यांनी तीन बॉल केले त्यापैकी दोन विकेट घेतलेले आहेत आणि आता मात्र बॅटिंगसाठी धडाकेबाज बबलू पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडे कारण दोन विकेट माघारी परतताना आपल्या पाहिल्या मिळाल्या दोन्ही सलामीवीर माघारी परतले हनुमंत रेड्डी आणि जोडीला जर पाहिलं तर बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये प्रीतम घेत आहे दोन विकेट आपण पाहतोय स्काय एक्सचेंज क्रिकेट द प्रस्तुत शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीग बबलू चांगला बॉल अगदी खोलवर होता ऑन साइडच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑनची फिल्डर येतात बॉल अडवतात तोपर्यंत एक रन मिळेल धावसंख्या एक ने पुढे जाते दोन विकेट माघारी सात धावा थोडासा दबाव तर निर्माण केलाय परंतु याही परिस्थितीमधून मार्ग निघेल त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास मिळवावे लागतील काही चेंडू मिडल्स करावे लागतील काही चेंडूवर सिंगल डबल्स घ्यावे लागतील संधी मिळतात षटकार चौकारही मारावे लागतील आणि धावसंख्येला एक आकार द्यावा लागेल कारण स्पर्धा मोठी आहे मोठी कामगिरी तुम्हालाही करावी लागेल हनुमंत रेड्डी आक्रमण केलंय हनुमंता लांबच लांबवर या बॉलला पाठवलं सी मा रे सा पार षटकार वा दबाव हटवलाय हनुमंत यांनी कारण एक मोठा स्ट्रोक खेळला सहा धावा अर्जित केल्या स्ट्रोक जर पाहिला तर मोठा येताना पाहिला मिळाला रेंजमध्ये बॉल होता रडारमध्ये बॉल होता आणि त्याला लांबच लांबवर खेळलं सहा धावांसाठी तेरा धावा धाव फलकावर आपल्याला पाहिला मिळत आहेत ओव्हर नंबर दुसरी मार्गस्थ असताना आता दबाव थोडासा प्रीतमवर देखील असणार आहे दोन विकेट जरूर काढल्यात परंतु हनुमंत त्यांच्या विरुद्ध आक्रमक झाल्यामुळे थोडासा विचार त्यांनाही करायला लावला आणि विचारपा केला देखील त्यांनी आणि आतापर्यंत राऊंड द विकेट मारा करत होते आणि आता ओव्हर द विकेट त्यांना पाहायला मिळत आहेत हनुमंत रेड्डी आंध्र प्रदेशचे खेळाडू कर्नूल आंध्र प्रदेश ओहो यावेळेला प्रीतमने क्लास दाखवलाय आपला लेंथवरून जर पॉलला पॉलला टप्पा पडल्यानंतर स्विंग केलं बाउन्स केलं आणि दोन्ही वा करत असताना एसटी रक्षकाकडे पाठवलं कीपरकडे पाठवलं भूषण यांच्याकडे वा जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहिला मला परीक्षा पाहिली बिगिट करायचा होता परंतु काय बॉलने चकवा दिलाय एसटी रक्षकाकडे पाठवलं दोन ओव्हर नंतर तेरा धावा सहा ओव्हरची असणारी मॅच चार ओव्हर अजूनही बाकी आहेत विकी विकी बोईर बॉलिंगसाठी आलेत ओहो याही वेळेची सुरुवात जर पाहिली तर अप्रतिम होताना पाहायला मिळते विकी याही वेळेला खेळपट्टीचा बऱ्याच खेळाडू इकडे थोडस डिफिकल्ट क्रिकेट आहे नॉर्मल क्रिकेटपेक्षा परंतु रनही बनल्या तास 97 रन देखील आपण पाहिल्यात सिंथेटिक टर्फवर असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते कृत्रिम यावेळेला जर पाहिलं तर ऑन साइडच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय एक रन तिकडे घेतली गेली आज बॉलर्सनी देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली आपण 97 धावाही पाहिल्यात वैयक्तिक 75 धावाही पाहिलेल्या आहेत एखाद्या गोलंदाजाने 5 विकेट घेतानाही पाहिलेल्या आहेत असं खूप सारं आजच्या दिवसातील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले परंतु एक गोष्ट आहे सर हे टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळपट्ट्यांवर पाहायला मिळतंय सिंथेटिक टर्फवर आपण पाहतो सिमेंटवर पाहतो मातीवर पाहतो अशा विविध खेळपट्ट्यांवर देखील हे क्रिकेट आपण पाहतो ग्रासवरचं देखील टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतो प्रॉपर टर्फ पुन्हा एकदा विकी समोर जर पाहिलं तर हनुमंत रेड्डी हनुमंत रेड्डा यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय टप्पा पडतोय बॉल स्विंग होतोय आणि कीपरकडे जातोय अँगल बनवतोय जो नॉर्मली बाहेर जाणारे चेंडू डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना थोडीशी अडचणीत आणतात तशाच प्रकारचा चेंडू या ठिकाणी विकी यांनी टाकलाय विकी की फॅक्टर राहत आहेत
आतापर्यंत जर पाहिलं जरी विकेट नसेल आली धावा मात्र केवळ 6 खर्ची केलेल्या आहेत। याही वेळेला तेच पाहायला मिळते फटका बसला बॉल हवेत आणि 1 2 3 4 अक्षरशः खेळला चेंडू त्यांच्या बरोबर आणि शेवटच्या क्षणी जर पाहिलं एक प्रयत्न झाला दोन प्रयत्न झाले तीन प्रयत्न झाले आणि नशीब पाहिलं त्यांनी अगदी फटका तर फसला होता आणि करण प्रयत्न जरूर केले होते परंतु शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटलाच। थोडीशी दुखापत जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आताही या मॅचचा स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचे सर्वांचं स्वागत असणार आहे। स्काय एक्सचेंज आणि क्रिकेटडा प्रस्तुत असणारी ही शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीग पहिल्या पर्वातील स्पर्धा। ओहो या वेळेला दांडी 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 गुल विकी या दोन ओवरच्या स्पेलमध्ये एकच गोष्ट जी विकी यांच्या बाजूने घडायची राहिली होती ती म्हणजे यश आणि आता ते मिळाले। मधली यश ती वाकवली बबलू पाटील यांची ज्या पद्धतीने अँगल बनवत बॉल आतमध्ये आणला आणि जबरदस्त वेगात अँगल बनवत मात्र मधली यश ती उडवली आणि स्वाभाविक आहे आपण खुश तर होतो ज्यावेळेला आपल्याला यश मिळतं तेच या ठिकाणी पाहायला मिळालं। नवी मुंबईच्या धारावीचा हा स्टार खेळाडू गावाबरोबर जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील दखल घेतली विकी भोईर यांच्या या नावाची आणि 3 विकेट माघारी बघता बघता परतलेल्या आहेत 15 धावा। धावांसाठीचा संघर्ष मात्र या ठिकाणी सुरू आहे। तिसरं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे। धावा गरजेचे आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये। प्रथमेश ठाकरे मागील मॅचमध्ये ज्यांना आपण सलामीला पाहिलं होतं या मॅचमध्ये जर पाहिलं तर 5व्या क्रमांकावर आलेत परंतु क्षमता आहे। हनुमंत रेड्डी आणि प्रथमेश यांच्यामध्ये एखादी पार्टनरशिपची गरज आहे इकडनं काही मोठमोठे स्ट्रोकचीही गरज आहे काही सिंगल डबलची देखील गरज आहे। युवा खेळाडू आहे जेमतेम 21-22 वर्षाचा प्रथमेश ठाकरे या हंगामात चांगले फॉर्मात आहेत परंतु दाखवावं लागेल आपल्या परफॉर्मन्स या ठिकाणी त्यांना दाखवावं लागणार आहे। समोर जर पाहिलं तर 11 ऑरियर्स प्रो दुबई एका चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रतीक 11 कर्नाटका हा संघ देखील कमबॅक करू शकतो याही परिस्थितीमधून कारण प्रथमेश आणि हनुमंत रेड्डी ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत। विकी पुन्हा एकदा कारण आतापर्यंत 11 चेंडू त्यांनी केलेत केवळ 7 रन खर्च केलेत। विकी भोईर यांचा एक जबरदस्त स्पेलही आपण या ठिकाणी पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा विकी SIPL ओहो आणखीन एक भन्नाट चेंडू लेंथवर होता स्विंग होणारा होता उसळी घेणारा होता एसटी रक्षकाकडे जाणारा होता निर्धाव होता। विकी भोईरच्या 2 ओव्हर झाल्या 2 ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली आणि केवळ 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 7 रन दिलेत। 3 ओव्हर संपलेले आहेत आणि टीम प्रतीक कर्नाटका धावसंख्या झाली आहे 15 3 विकेट माघारी परतल्यानंतर। SIPLचं आज पहिली रात्र आज पहिल्या रात्रीतील शेवटची मॅच आपण पाहतोय। पहिल्या 3 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 15 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत 3 ओव्हर बाकी आहेत
यात येणाऱ्या तीन ओव्हरमध्ये एक 30-35 रन जरी आल्या तरी मॅच बनू शकते. 50-1 धावांचं 45-50 धावांचं आव्हान, कारण बॉलिंग अटॅक जर पाहिला तर कर्नाटक टीमचा देखील चांगला आहे. हनुमंत यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी स्ट्राईकवर, परंतु बॉलिंगसाठी पुन्हा एकदा येतात प्रीतम बारी. ऑप्शनच्या बाहेर पहिलाच बॉल टाकलाय, पंचांनी हात फैलावले, व्हाईट बॉल घोषित केलाय. आज गोवेकरांसाठी मात्र क्रिकेटची मेजवानी आहे आणि गोवेकरांसाठी मैदानात येऊन पाहण्याची, परंतु संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला यूट्यूबच्या माध्यमातून KS स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहण्याची मेजवानी आहे. कृष्णा सातपुते यांच्या यूट्यूब चॅनेलवर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला तर त्यांना विनंती असेल, हा चॅनेल आपण सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या कालावधीमधील देखील ज्या स्पर्धा असतील तुम्हाला डायरेक्टली पाहण्याची संधी मिळू शकेल. प्रीतम पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होत आहेत. चौथी ओव्हर सुरू झाली आहे, 16 रन आहेत. यावेळेला फटका तर खेळलाय, हवाई हल्ला केलाय, पाहूया एफर्ट्स त्या ठिकाणी, परंतु यशस्वी नाही झाले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. जिकडे येईल षटकार, 6 धावा. वा, अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर आक्रमण केलं गेलं. हनुमंत रेड्डी एका बाजूने आक्रमण करतायत, 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेत आणि 9 संख्येने मात्र उसळी घेतलीये. पुलचा फटका या ठिकाणी सक्सेसफुल झालाय, 6 धावा घेण्यात यशस्वी झाले. आत्मविश्वास देईल हा फटका त्यांना. थोडासा दबाव हनुमंताने निर्माण केला आता बॉलरवर, 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आले, 14 वर बॅटिंग करतायत, टोटल झाले 22, 22 लॉस ऑफ 3 विकेट, 22 रन बने हे. ओहो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल काहीसा खालीच राहिला, बॅटच्या पट्ट्यातही आला नाही, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इकडे केला गेलाय. एज घेऊन खाली राहिला आणि स्कोर जर पाहिला तर आता 23-23. चौथी ओव्हर सुरू असताना आपला पहिला मध्ये SIPL स्का एक्सचेंज क्रिकेटडा प्रस्तुत भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जी ऑर्गनाइज केली गेली आहे शाज मीडिया एंटरटेनमेंटने. प्रीतम यावेळेला वेगात फटका, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळलाय, परंतु तिकडे एकच रन मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. प्रथमेश ठाकरे आणि हनुमंत रेड्डी यांच्या थोडीशी पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहतोय. धावसंख्या चौथी ओव्हर सुरू असताना जर पाहिलं तर झाली ती म्हणजे 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रीतम हा संघर्ष चांगलाच पाहायला मिळतोय हनुमंत रेड्डी यांच्याबरोबर. प्रीतम यांचा 2 विकेट घेऊन चांगली 2 विकेट घेतल्यात प्रीतम यांनी, तर 2 षटकार मारलेत हनुमंत यांनी. प्रीतम थोडीशी रणनीती बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, स्वाभाविक आहे, थोडीशी मनामध्ये घबराट होते ज्यावेळेला तुमच्या विरुद्ध कामगिरी होते. यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु एक रन तिकडे घेतली गेली. सुमित डोंगडे होते तिकडे, एक चांगले क्षेत्ररक्षक देखील आहे सुमित डोंगडे बॅटिंग बरोबर. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 25 वर, चौथी ओव्हर सुरू आहे. हळूहळू तो का होईना धावफलक पुढे निघालाय आणि या येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं कुठेतरी 2-1 जरी षटकार आले मॅचमध्ये एक चांगली रंगत निर्माण होऊ शकते, जिचा आपण विचार केला होता 45-50 किंवा त्याच्या पुढे जर धावसंख्या गेली थोडीफार मॅचमधील रंगत वाढू शकते. यावेळेला जर पाहिलं तर फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहतोय, थोडासा दूर होता चेंडू आणि त्याला मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्नात एक रन तिकडे मिळते. पुन्हा एकदा हनुमंता 26 26 रन, 3 विकेट का नुकसान, 3 विकेट माघारी परतलेले आहेत.
शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीग पहिलं पर्व सीजन वन हनुमंता पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्रक्षणातील बदल करण्यात येतोय, कारण जरी दोन विकेट आले असतील दोन षटकार प्रीतम यांच्या विरुद्धच आले, त्यामुळे हनुमंत ज्या वेळेला ते बॅटिंगला येतात त्यांच्या विरुद्ध थोडीशी एक वेगळी रणनीती तीच बनून बॉलिंग करतायत ते आता, आणि यावेळेला देखील रणनीती हनुमंताचा हा एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय, जबरदस्त टोला षटकार पुन्हा एकदा हनुमंत रेड्डी या ठिकाणी सरस होताना पाहायला मिळत आहेत आणि स्ट्रगलच करत होते त्यांच्या विरुद्ध, थोडंसं पॉवरफुल स्ट्रोक हनुमंत रेड्डी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले, एका बाजूने विकेट जात होत्या एका बाजूने धावा येत नव्हत्या, या दोन्ही विवंचनेमध्ये टीम या ठिकाणी पाहायला मिळाली होती, परंतु हनुमंत रेड्डी रिझल्ट घेऊन आलेत, चार ओव्हर संपल्यानंतर 32 झालेत आणि इकडे कुठे जरी जर 20 रन आल्या 50 पार होऊ शकतो, मॅचमध्ये चुरस निर्माण होऊ शकते, हनुमंत खेळतात 9 चेंडूमध्ये 22 वर, प्रथमेश 3 चेंडूमध्ये 2 वर, 4 ओव्हर संपल्यानंतर 32 SIPL। ऋषभ राजपूत आणखीन एक उत्तरेकडील गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, दोन ओव्हर, परंतु असं वाटत होतं की एकतर्फी मॅच कुठेतरी झुकते प्रतीक कर्नाटकसाठी, मात्र हनुमंत रेड्डी हे क्री फॅक्टर राहिले आणि त्यांच्याकडून आलेले हे तीन षटकार मात्र खूप महत्वपूर्ण राहिलेत आणि या धावसंख्येला असं वाटत होतं कुठेतरी कमी राहते, परंतु तिथेच थोडीशी उसळी घेतली आहे, 32 वर आली आहे, येणाऱ्या दोन ओव्हरमध्ये किती रन येत आहेत त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे SIPL। ओहो पहिलाच बॉल लाजबाब राहताना पाहिला मिळाला, टप्पा पडतोय, बॉल उसळी घेतोय, कट होतोय, स्विंग होतोय, किपरकडे जातोय, रनआउटच्या स्वरूपात विकेट येते, पहिला बॉल डॉट। बत्तीस धावांवर आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते, नवीन बॅटर मैदानात जात आहेत दिलीप बिजवा, इंदोर MP ला बिलॉंग करणारे मध्य प्रदेशचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये, टॉप ऑलराऊंडर खेळाडू आहेत मध्य प्रदेश राज्यातील, परंतु बॉलिंगसाठी ऋषभ राजपूत यांना आपण पाहतोय, परंतु स्ट्राईक घेत आहेत हनुमंत रेड्डी, 3 6 मारून सर्वांना प्रभावित केलंय आतापर्यंत गोव्यामधील स्पर्धा, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष देखील इकडे लागलंय कर्नाटकचं आणि संपूर्ण देशातील टेनिस क्रिकेटचं। ओहो आणखीन एक आक्रमण, आणखीन एक हवाई हल्ला, आणखीन एक मोठा फटका आणि याही वेळेला बॉल सीमा रेषा पार षटकार, वा जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी हनुमंत रेड्डी, हनुमंताकडून जशी गदा फिरवली जाते ना तशाच पद्धतीची बॅट या ठिकाणी हनुमंत रेड्डी फिरवत आहेत, खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी करतायत, लांबच लांबवर बॉलला पाठवतायत, धावसंख्या पुढे जाते 38, 38 धावा धाव फलकावर, चार षटकार आतापर्यंत हनुमंत रेड्डी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत, आता विचार विनिमय पुन्हा एकदा टीमला करायला लावलाय प्रतिस्पर्धी की हनुमंत रेड्डीला रोकायचं कसं, 4 6 मारलेत, 4 ही 6 एका झोनमध्ये मारलेत, ताकद
ताकदीचा देखील फटक्यामध्ये वापर करताना ते पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा ऋषभ 38, 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे। 10 बॉलमध्ये 20 जरी आले तरी टार्गेट 59 होऊ शकतं, परंतु त्याच्यापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न इकडे असणार आहे। शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीग ची आज पहिली रात्र आणि त्याचा आनंद प्रेक्षक मोठ्या संख्येने घेत आहेत। यूट्यूबला आताही मात्र प्रेक्षकांची संख्या चांगली आहे, त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू। पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा बिग हिट, यावेळेला देखील लांब 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 खूप लांब षटकार, वाह जबरदस्त फटकेबाजी मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। नाव आहे हनुमंता रेड्डी, जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग, पॉवरफुल स्ट्रोक, लांबच लांब 6 पेक्षा 20-25 फूट लांब मोठा फटका येताना पाहायला मिळाला। आणि समीकरण बदलत आहे, म्हणून तर नेहमी म्हटलं जातं की क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही। स्ट्रगल करत होती टीम या अगोदर आणि आता प्रतिस्पर्धी संघ देखील थोडंसं स्ट्रगल करायला लागेल। विचार विनिमय करतायत हे हनुमंत रेड्डी नावाचं वादळ कसं रोखायचं। लगातारचे 3 षटकार खेळलेले आहेत हनुमंत रेड्डी यांनी। मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार, पहिल्या बॉलवर रनआउट झाले प्रथमेश आणि तदनंतर बॅटिंगला आले लगातार, परत 2 6, म्हणजे लगातारचे 3 षटकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेतील हनुमंत रेड्डी। प्रदीप पाटील देखील 4 चेंडू 4 षटकार, आणि आता पाहूया त्या विक्रमाची बरोबरी केली जाईल का हनुमंत रेड्डी। हो यावेळेला कमबॅक बॉलर करतायत, कोलवर टप्प्याचा चेंडू टाकला जातोय आणि 44 थांबवले, 4 विकेट माघारी परतलेले आहेत। धावा 44 रन। ओहो यावेळेला जर पाहिलं तर व्हेरिएशन केलं होतं, कमी गतीने बॉल टाकला होता। श्रेयस इंदुलकर त्या ठिकाणी आले, ऋषभ खुश आहेत कारण त्यांनी माघारी पाठवले, बॅट बदलली आणि त्यानंतर जर पाहिलं तर माघारी परतावं लागतंय। हनुमंत रेड्डी कमी गतीचा चेंडू टाकला, पुढे पिच केला आणि त्याला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नात श्रेयस इंदुलकर त्या ठिकाणी खूप चांगली कॅच घेत आहेत, परंतु त्या अगोदर खूप चांगली कामगिरी केली आहे। हनुमंत रेड्डी 34 रन केले, ज्यामध्ये 5 षटकारांचा समावेश होता। आपल्या टीमला एका सन्मानजनक स्थितीच्या दिशेने आणतात, कारण 7 बॉल बाकी आहेत। 7 बॉलमध्ये 10 जरी रन आले तरी 1.55 टार्गेट एक चांगलं टार्गेट होऊ शकतं। पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, आसिफ शेख वाघोली पुणेचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। जोडीला MP चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। समोर जर पाहिलं तर ऋषभ राजपूत यांनी प्रभावित केलंय, हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकला होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा स्लोअर वन आणि त्यांना भाग पडलं की आत्तापर्यंत ते जो विचार आहेत हे मिड विकेटचा करत होते, परंतु या ऑफस्टंपच्या बाहेरच्या कमी गतीच्या चेंडूने त्यांना विचार मिड ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा करायला लावला। यावेळेला भन्नाट वेगात चेंडू मात्र जरूर टाकला जातोय। दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 रन या ठिकाणी लेगबायच्या स्वरूपातील येते आणि बघता बघता 5 ओव्हर संपलेल्या आहेत। 5 ओव्हर की समाप्ती के बाद स्कोर 45-45 रन झालेत, 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत टीम।
प्रतीक कर्नाटक वर्सेस इलेवन ऑरियर्स प्रो दुबई। शेवटची ओवर मात्र या ठिकाणी बाकी आहे। आपण आहोत गोवा राज्यामध्ये, पर्यटनासाठी संपूर्ण जगभर गोवाची ख्याती आहे। नारळाची झाडं, काजू ही देखील गोव्याची खासियत आहे आणि आज गोव्यामध्ये क्रिकेट पाहायला मिळत आहे। गोव्याचं फुटबॉल देखील तेवढंच प्रसिद्ध आहे। एफसी गोवा, चर्चिल ब्रदर्स, साळगावकर, टेम्पो ही नावं फुटबॉलमधील गोव्याची प्रसिद्ध आहेत। गोव्याचे खूप सारे प्रसिद्ध व्यक्ती देखील आम्हाला पाहायला मिळतात। गोवा आणि भारतातील सर्वात छोट्या राज्यांपैकी देखील, परंतु पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध असणारं। मयूर वाघमारे यांच्या हातात शेवटचं षटक सोपवलं आहे आणि या शेवटच्या षटकासाठी विकेट टेकर गोलंदाज म्हणून मयूर वाघमारे यांची ओळख आहे। परंतु समोर आसिफ शेख आणि दिलीप भेजवा, दोन डावखुरे आताचे फलंदाज आहेत। पव्यात कशा प्रकारची कामगिरी करतील, शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन येतील तेच आपल्याला पाहायचंय। आसिफ शेख, वाघोली पुणे, पहिलाच बॉल मयूर वाघमारे यांचा, वेग होता या बॉलमध्ये, टप्पा पडतोय आणि अँगल बनवत असताना बॉल थेट यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय। मयूर यांचा हा चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला आणि जे प्रयत्न होता पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा तो यशस्वी नाही झाला। डॉट बॉल येतोय, 45 रन झालेले आहेत। यावेळेला अधुऱ्या मनाने खेळलेला फटका जरूर होता, नो मॅसलँड क्षेत्रात पडतोय। एक रन घेतली गेली, दुसऱ्याही रनचा प्रयत्न होतोय, दोन रन कम्प्लीट। आता या ओव्हरमध्ये येणारी एक एक रन खूप महत्वपूर्ण असणार आहे। एक एक मोठा फटका आला तर तो खूप फायदेशीर असेल, परंतु बॉल डॉट न जाऊ देणं आणि एक एक रन देखील प्रत्येक बॉलवर घेणं हे खूप महत्वाचं आहे। अलीकडेच नाही तर क्रिकेट ज्यावेळेला आपण कोणत्याही प्रकारचं खेळतो कॅल्क्युलेशननेच खेळावं लागतं आणि अशा प्रकारचं व्यावसायिक क्रिकेट असेल तर रणनीत्या खूप आल्या। यावेळेला बिगेट, हवाई हल्ला, हवाई सफर, पाहुयात बॉल किती लांबवर आणि खूप चांगला कॅच त्या ठिकाणी। सुमित डोंगडे होते पारगाव पंडवेलचे खेळाडू, तिकडे खूप चांगल्या पद्धतीने कॅच सुमित डोंगडे यांनी घेतली आणि माघारी परतावं लागेल आसिफ यांना, कारण शेवटचं षटक आहे। स्वाभाविक एखादा मोठा फटका खेळण्याचा माणूस होता, परंतु जसं मयूरचा उल्लेख केला मी, विकेट टेकर बॉलर आणि विकेट मात्र इकडे मिळवत आहेत। विश्वनाथ जाधव येत आहेत, पहा बॉल सांगतायत की हवेतच फिरवत होता आणि कॅच पकडली सुमित यांनी आणि नवीन बॅटर येत आहेत विश्वनाथ जाधव। मयूर वाघमारे विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळाले। विश्वनाथ जाधव मैदानात आहेत, दिलीप भिजवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। 47 रन झाले आहेत, तीन बॉल मात्र बाकी आहेत। त्या तीन बॉलवर किती रन येतील ते खूप महत्वाचं आहे, कारण पहिल्या तीन बॉलमध्ये केवळ दोन रन आलेले आहेत। चार्ल्स इंटरनॅशनल प्रीमियर लीगचा पहिला सीझन KS या चॅनेलवर आपण पाहतोय ही स्पर्धा, स्काय एक्सचेंज क्रिकेटडा प्रस्तुत असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। शाज मीडिया एंटरटेनमेंट आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। नगमा खान मॅडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पहिला मिळेल। एक रन तिकडे घेतली गेली, तत्परता दाखवली गेली, चपळता दाखवली गेली, एकच रन मात्र तिकडे मिळेल। बघता बघता धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाईल, 48 पोहोचेल। दोन बॉल बाकी आहेत आणि आता दिलीप बिजवा। मध्य प्रदेश राज्यातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक हा नजारा, विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। ड्रोनच्या साह्याने हिरवगार मैदान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे।
आक्रमण एक वेगवान फटका खेळला जरूर जातोय. एक रन तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न तिकडे केला जातोय. चेंडूची फेकी आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 50 धावा पूर्ण होताना पाहिलं मी ते. सुरुवात जे स्ट्रगल पाहिला मिळतो त्यावेळेला असं वाटत नव्हतं की धावसंख्या 50 पर्यंत जाईल, परंतु हनुमंत रेड्डी यांचे 5 षटकार या धावसंख्येला आकार देऊन गेले, परंतु अजून डाव संपलेला नाहीये. मयूर वाघमारे हे षटक चांगलं राहिलंय कारण केवळ 5 धावा आतापर्यंत आणि 1 विकेटही घेतली आहे. नजारा SIPL च्या मैदानाचा. यावेळेला देखील कोलवा टप्प्याचा बॉल त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. एक रन तिकडे घेतल्यानंतर दुसऱ्या धावीसाठीचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नात रनआउटच्या रूपात दिली बिजवा बाद. मयूरचं कौतुक कारण शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ 6 रन दिलेले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रति कर्नाटक देखील समाधानी असतील कारण टार्गेट 50 पुढे गेलंय. 51 झालेले आहेत, 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीगच्या आजच्या पहिल्या दिवसात दुसरी टीम कोणती असेल जी क्वालिफाय होईल आणि कोणती टीम असेल जी स्पर्धेच्या बाहेर जाईल ते ठरवणारी मॅच, ते ठरवणारा डाव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 51 धावा झाल्यानंतर 52 धावांचा पाठलाग करायचा आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचमध्ये. SIPL च्या सीझन 1 मधील आजच्या दिवसातील या शेवटच्या मॅचमध्ये नजारा SIPL चा भव्य दिव्य आयोजनाचा 36 बॉल आणि 52 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात असेल आवाज असेल हॉईस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांचा. पाहत राहा KS Sports वर ही क्रीडा स्पर्धा. स्काय एक्सचेंज आणि क्रिकेटडा प्रस्तुत असणारी स्पर्धा SIPL शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीग. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आप सभी का हार्दिक स्वागत है इस वक्त आर्लिम क्रिकेट ग्राउंड गोवा में, जहां पर आप देख रहे हैं शाज इंटरनेशनल प्रीमियर लीग सीजन 1. आज इस प्रतियोगिता का रंगारंग उद्घाटन कार्यक्रम शाम को संपन्न हुआ और अब ये प्रतियोगिता का आज के पहले दिन के आखिरी 6 ओवर का खेल शेष. हम आभारी हैं इस वक्त हमारे टाइटल स्पॉन्सर स्काई एक्सचेंज और क्रिकेट डा पावर्ड बाय सेट स्पोर्ट्स को, पावर्ड बाय डेडी बैट,
associate sponsor Big B Exchange, Mega Chance, L7 Exchange, BookDaddy.com, KGF Book, Sigma Book, in association with Friends Dubai, Mr. Amit Furtado. Celebrity Management by Pinnacle Celebrity Management, supported by Sikandar Exchange. Big Curtains, Dada Saheb Phalke Icon Award, Gymkhana Club Goa, Anandpura Sports Events, Arba Sports Services. Outdoor Media Partner, Simca Advertising. Energy Drink Partner, Dubai Energy Drink. Gift Partner, Namaste Thai Spa. And The Mannu Podcast, Life 24/7 Films. After Party Partner, Oko Sunset Bar and Kitchen. Media Partner, Mumbai Global, Mumbai Tahilka, Midday, Fortune Lifeline Media Entertainment. And BollywoodMDB.com, PR and Marketing by Purple Bird Events and Marketing. Broadcast live on Ullu App, AllTap and Atrangi. Live updates on Crick Tracker. Live scoring on Crick Heroes. YouTube Live on KS by Krishna Satpute. Event organized by Shahs Media Entertainment, Nagma Khan and Shahs. And event managed by Ultimate Event Makers LLP. We create, you celebrate. Pallavi Nair. एक कॉम्पिटिटिव स्कोर यहाँ पर दिया गया है 11 वॉरियर्स प्रो दुबई टीम को और एडी चोटी का जोर लगाना होगा. प्रतीक 11 सिंधनौर कर्नाटका, रमन गौड़ा साहब की यह टीम है और एक शमी खान साहब की टीम है. पहला ओवर लेकर आ रहे नवनीत और नवनीत के सामने ओपनिंग बैटर के रूप में आ चुके हैं इस वक्त आकाश जांगिड़ और मंगेश वैद्य. एक नया बैटिंग कॉम्बिनेशन, एक थर्ड मैन गली, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक बिट ऑफ, ये ऑफ साइड की फील्ड. ऑन साइड पर एक फाइन लेग, एक वाइडिश स्क्वायर लेग, एक वाइडिश मिड विकेट और एक मिड ऑन. नए ओवर की पहली गेंद वाइड बॉल. एक्स्ट्रा रन के ऊपर काफी ध्यान रखना होगा यहां पर प्रतीक 11 कर्नाटका को. इस बार भी लेग स्टंप के लगभग आधा सेंटीमीटर से भी ज्यादा बाहर थी और वाइड बॉल दिया गया. लगातार दो वाइड बॉल. नवनीत ठाकुर थोड़ा परेशानियों में कि गेंदों को पिच कहां किया जाए. आकाश जांगिड़ और मंगेश वैद्य आपस में बात करते हुए, मंगेश वैद्य ने आकाश को कहा होगा तेरा लेग स्टंप संभाल के रख, ऐसा ना हो कि छोड़ने के चक्कर में विकेट चला जाए. और मेरे ख्याल से एक अच्छा मशवरा रहा होगा ये. स्कोर दो बगैर किसी नुकसान के. इस बार तगड़ा शॉट, ये तो अपेक्षित था. जब एक सीधी गेंद आई तो आकाश जांगिड़ ने गेंद को आकाश दिखाया और भेज दिया सैर सपाटे पर. 6 रनों के लिए लगने वाला ये आलिशान सिक्स. दो वाइड बॉल के बाद एक गेंद स्टंप पर की और ऑन दी राइज खेला आकाश जांगिड़ ने. आकाश जांगिड़ लेदर बॉल और टेनिस बॉल, रबर बॉल, तीनों फॉर्मेट के एक उभरते हुए राजकुमार है. उनकी बल्लेबाजी में वह स्पार्क है और खुद अपने आप से वादा किया है आई विल बी स्पार्क. स्कोर 8. इस बार इंप्रोवाइज करते हुए खेल दिया और फाइनल लेग बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद 4 रन. जबरदस्त शॉट, हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बन रहा था आकाश जांगिड़. सुबह सूरज आएगा, आकाश दिखेगा, लेकिन सुबह का आकाश देखने से पहले जमीन का आकाश जरूर देखें. बार बार देखो, हजार बार देखो, ऐसी बल्लेबाजी आकाश जांगिड़ द्वारा इस मैच में. और यह मैच अब हर गुजरती हुई गेंद के साथ थोड़ा दूर होता जा रहा है प्रतीक 11 सिंधनौर कर्नाटका से. स्कोर 12. इस बार दिस इज द शॉट ऑफ द मिडनाइट.
High and handsome, long and strong, massive, outrageous. Six. बड़ी बेरहमी के साथ उसको बीटा. हमारे कैमरे ने आखिरी वक्त तक बॉल को फॉलो किया. केएस यूट्यूब चैनल, एक्सेलेंट जॉब कैमरामैन, एडिटिंग एंड मिक्सिंग टीम, यू गाइस आर फैंटास्टिक. स्कोर 18. मौसम इतना ठंडा है लेकिन ठंडी में गर्मी का एहसास देने वाला. अमूल बॉडी वार्मर की तरह पतला है पर गर्म है. स्कोर 18. चेंज ऑफ पेस इस बार बराबर से बिल्कुल बल्ले को सतह से सटा कर रखा था. एक रन लिया वहां पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 19 और अब स्ट्राइक पर आते हुए मंगेश मैथी. मंगेश मैथी सिंगल डबल्स बहुत तेज भागते हैं. हिंदुस्तानी टेनिस क्रिकेट में कई ऐसे बल्लेबाज, जयेश पाटिल भिवंडी के, वो भी काफी तेज भागते हैं सिंगल्स डबल्स. मंगेश मैथी, आकाश तारेकर, ये कुछ ऐसे बल्लेबाज है जिनकी तरफ नजरें रहती है जब वो मैदान में बैटिंग करते हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ 20 विदाउट लॉस. 11 वॉरियर्स प्रो दुबई अपना पहला मैच हार गई थी लेकिन उसके बाद क्या जबरदस्त कमबैक है इस टीम का भूषण पाटिल के नेतृत्व में. 5 गेंदों में 20 रन बने हैं. तो एक ओवर के बाद स्कोर है 20, यानी कि अब मैच जीतने के लिए रन चाहिए 31. ओवर बचे हैं 5. रिक्वायर्ड रन रेट 6.20. करेक्शन 32 रिक्वायर्ड ऑफ 30 बॉल्स. नया ओवर लेकर आ रहे वरुण कुमार. वरुण कुमार साहनी खास फगवाड़ा से खेलने के लिए आए हुए हैं. जिनको फुटबॉल में इंटरेस्ट हो उनकी जानकारी के लिए बताना चलूं, एक टीम हुआ करती थी जगत सिंह कॉटन टेक्सटाइल मिल्स, जेसीडी फगवाड़ा. गोवा के फुटबॉल की भी बात की. गोवा के एक फुटबॉलर, मेरे काफी पसंदीदा फुटबॉलर रहे थे, महेश गौड़ी, वन ऑफ द फाइनेस्ट प्लेयर्स आई सॉ. स्कोर 21 विदाउट लॉस. केवल गुच्छों में विकेटें लेकर ही इस मैच को जीता जा सकता है, ये अच्छी तरह पता होना चाहिए कप्तान को. प्रतीक 11 सिंधनूर कर्नाटका के. पावर प्ले में बहुत तगड़ा क्रिकेट आकाश जांगिड़ का. मंगेश मैथी उनका अच्छा साथ देते हुए. पगबाधा की अपील दरकिनार किया, रन जरूर मिला लेग बाई का. नीलेश नाइक. स्कोर 22. इस बार भी ऑफ कटर बॉल थी. पहले तो गेंद को अंदर आने दिया, थोड़ा रुके और फिर धकेला स्क्वायर ऑफ द विकेट एक रन के लिए. बहुत शांत और संयम भरी पारी इस वक्त मंगेश मैथी खेल रहे हैं. उन्हें पता है कि आकाश जांगिड़ काफी अच्छा खेल रहे हैं, बॉल को साइट कर रहे हैं और इसी को क्रिकेट में गरम नरम और नरम गरम ट्रीटमेंट कहते हैं. एक नरम तो दूसरा गरम. इस बार बॉल बहुत ज्यादा वाइड एंगल बनाती हुई. स्कोर आगे बढ़ता हुआ 24 विदाउट लॉस. 28 मोर टू विन.
इनसाइड आउट कवर ड्राइव और ये लगा चौका, बिल्कुल हिलने तक नहीं दिया। क्या खूबसूरत चौका लगाया आकाश जांगिड ने। यह मैच आकाश जांगिड के मैच के रूप में देखा जाएगा। आकाश जांगिड मुखालिफ टीम की हालत खस्ता करते हुए 28। हमारे रिजवान भाई भी मैच का मजा ले रहे हैं। एक्सीलेंट हॉस्पिटैलिटी बाय रिजवान भाई। स्कोर 28। नो बॉल और फ्री हिट आएगा। देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के देता। वरुण कुमार साहनी भी अब परेशानियों में, एक तो विकेट गिर नहीं रहा है, उस पर चौके छक्के लग रहे और उस पर अब नो बॉल भी आया। संकटों से घिरी हुई प्रतीक 11 सिंगनोर कर्नाटका। स्कोर 30। रमन गौड़ा साहब की यह टीम है और शमी खान की टीम है 11 वॉरियर्स प्रो दुबई। इस बार खेला है बैकड ऑफ स्क्वायर। एक रन के लिए दिलीप बिजवा ने गेंद को रोका। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 ओवर में 31 बचे हुए। 2 ओवर अब 4 ओवर बचे हैं। वरुण 1 ओवर 10 रन, 21 रन और चाहिए बचे हुए 24 गेंदों में। आकाश जांगिड 8 बॉल 22, मंगेश वैदी 5 बॉल 4। बहुत ही खूबसूरत लोगो आप देख सकते हैं स्काई एक्सचेंज और क्रिक अड्डा का, SIPL का लोगो, कृष्णा सातपुते यूट्यूब चैनल का लोगो आप देख सकते हैं, खेलने वाली जो 2 टीमें हैं उसका लोगो आप देख सकते हैं। ग्राफिक्स बहुत अच्छे इस्तेमाल हुए इस प्रतियोगिता में। नजीर शेख के नेवर की पहली गेंद और तान दिया मंगेश वैदी ने और आउट हो गए मंगेश वैदी। प्रथमेश ठाकरे को एक आसान कैच दे दिया और पहला विकेट यहां पर नजीर शेख ने हासिल किया। इज दिस द बिगिनिंग ऑफ द एंड, लेट्स वेट एंड वॉच। पहला विकेट नजीर शेख को मिलता हुआ। मंगेश वैदी का स्ट्रोक बिल्कुल सही था लेकिन न ऊंचाई तय कर पाए न दूरी नाप पाए। अब बढ़िया कैच। नए बैटर है रोशन राजू। रोशन राजू ने भी क्या बल्लेबाजी की पिछले मैच में और खास केरला से खेलने के लिए पधारे हुए हैं। रोशन राजू उनकी बल्लेबाजी की अदा भी संजू सैमसन की तरह है। तेईस गेंदों में 21 रन चाहिए और नजीर शेख एड़ी चोटी का जोर लगाएंगे अब रोशन राजू के सामने। रोशन राजू पिछले मैच में जो अच्छा प्रदर्शन रहा था उनकी बल्लेबाजी का उसको दोहराना चाहेंगे।
आते ही ड्राइव किया, एक रन लिया राजू ने। राजू एक को दो में तब्दील करते हुए आकाश जांगिड की तारीफ करना चाहूंगा, डेंजर एंड की तरफ दौड़ रहे थे आकाश। न केवल मेरे रन इंपॉर्टेंट है, मेरे पार्टनर के रन भी इंपॉर्टेंट है, टीम का जीतना जरूरी है। आकाश जांगिड खुददार खिलाड़ी, दो रन से स्कोर अब आगे बढ़ता हुआ 33 for 1, 19 टू विन ऑफ रिमेनिंग 22 बॉल्स। स्ट्रोक फंस गया यहां पर और आउट हो गए रोशन राजू। कैच ले लिया वहां पर आसिफ ने और वागोली के शेर ने उस कैच को अंजाम दिया, आउट हो गए रोशन राजू। नजीर शेख की भी तारीफ करनी होगी, उन्होंने रोशन राजू को कहा हट जा बाजू और कैच ले लिया वहां पर आसिफ ने। 33 for 2, अब नए बैटर है करण मोरे। बैटिंग ऑर्डर बहुत स्ट्रांग है आने वाले बल्लेबाजों में, भूषण बाडिल, प्रीतम बारी जैसे बड़े खिलाड़ी है, सुमित दोंगड़े, लेकिन इस वक्त नजीर शेख, नजीर जो नजारा बता रहे वो काबिल तारीफ। एक और अच्छी चीज जो आप गौर करेंगे कि आकाश जांगिड़ को स्ट्राइक से दूर रखा जा रहा है, अगर आकाश को आउट नहीं कर सकते तो उसको स्ट्राइक से दूर रखिए, यह भी एक स्ट्रेटेजी का हिस्सा हो सकता है। नजीर शेख राइट अम ओवर, रिस्की रन था वहां पर और उसे पूरा कर लिया गया। बबलू पाटिल का थ्रो था, स्कोर आगे बढ़ता हुआ 34 for 2। श्रेयस इंदुलकर ये भी एक बैटर इनके खेमे में है, मतलब स्ट्रांग अगले चार बैट्समैन बहुत स्ट्रांग है और इसलिए चार मैजिक बॉल करने होंगे तब जाकर वो बैटिंग ऑर्डर को पूरी तरह से तहस नहस कर पाएंगे। नजीर शेख दूर वाले दौर से राइट अम ओवर, जोखिम भरा रन था, रनआउट का खतरा, लेकिन डायरेक्ट हिट पर स्टंप तो नहीं बिखरे, दौड़कर दो रन जरूर पूरे किए। आकाश जांगिड़ चौबीस पर पहुंचे आकाश। तीसरे ओवर की अंतिम गेंद, नजीर 5 रन देकर 2 विकेट लिए, जो बहुत सराहनीय प्रदर्शन कहा जाएगा। ओह क्या स्टाइल भरा ये शॉट है आकाश जांगिड़ का, नजाकत भी, नफासत भी, आहत भी, राहत भी और चाहत भी। स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन से। ओह क्या बढ़िया शॉट खेला आकाश जांगिड़, अपने आप को प्रस्थापित करते हुए इस मैदान पर। नजीर के अच्छे ओवर को आखिरी बॉल पर एनालिसिस थोड़ा सा बिगाड़ते हुए आकाश के चेहरे पर भी खुशी बढ़ी जा सकती है। स्कोर 40, अब 12 रन और चाहिए। अठारह गेंदों में 12, वरुण कुमार सानी नया ओवर करेंगे लेफ्ट आर्म ओवर।
चॉप कर दिया सिंगल के लिए करण मोरे ने। 17 गेंदे 11 रन, 17 बॉल्स 11 टू विन। इस बार बिल्कुल कारपेट ड्राइव और ये ऑन ड्राइव पर कम से कम 2 रन मिलेंगे। वहां पर बॉल अब थोड़ी हाथ से फिसल भी रही है, हल्की फुल्की सी ड्यू। प्रदीप पाटिल वहां पर थे फील्डर। पाटिल आज हाईएस्ट इंडिविजुअल स्कोरर है, 75 रन उन्होंने बनाए। स्कोर 43। इस बार विकेटों के सामने एक रन, बहुत सूझबूझ भरी पारी खेलते हुए आकाश जांगिड। उन्हें पता है कि मुझे टीम को जीता कर ही बाहर आना है, खुला दौर दिया है कैप्टन ने। आकाश आप कुछ भी कीजिए, मैच जिताइए, आप अपना गेम खेलिए। 11 वॉरियर्स प्रो दुबई जीत के कगार पर। इस बार ड्राइव किया, दो खिलाड़ियों को विभाजित करने का प्रयास था वहां जाकर। अब इसके पहले गेंद उठाई जाती, 2 रन और। 46 for 2, अब 6 रन चाहिए। सुपर सिक्स में पहुंचने वाली पहली टीम रही शिरसा स्पोर्ट्स पुणे, जिन्होंने अपने दोनों लीग मैचेस जीते और अपना पहला लीग मैच यहां पर जीतने का प्रयास। हालांकि एक लीग मैच जीत चुकी है, बस दूसरा लीग मैच जीतना है। अब एक मैच लेकिन ज्यादा खेलना पड़ा है। सुपर सिक्स में क्वालिफाई होने वाली दूसरी टीम इस मैच की विजेता टीम रहेगी और टूर्नामेंट के आखिरी दिन सुपर सिक्स के मुकाबले रहेंगे। फुल टॉस बॉल और 1 रन। चार रन चाहिए अब मैच जीतने के लिए। आखिरी 12 गेंदों में 48 for 2, करण मोरे 4 बॉल 5, आकाश जांगिड 13 बॉल 32। शुरुआत करते हुए आसिफ, और आसिफ की इस गेंद को स्ट्रेट ड्राइव में तब्दील करते हुए 1 रन पूरा किया वहां पर आकाश ने। अब 3 रन चाहिए मैच जीतने के लिए। और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है यहां पर 11 वॉरियर्स प्रो दुबई ने। सुपर सिक्स में प्रवेश करने वाली दूसरी टीम, पहली टीम बनी शिरसा स्पोर्ट्स पुणे, और यहां पर दूसरी टीम बन चुकी है 11 वॉरियर्स प्रो दुबई। अभिनंदन शामी खान एंड हार्ड लक प्रतीक 11 सिंधनोर कर्नाटका एंड मिस्टर अमन गौड़ा। आठ विकेट से ये मैच को जीतने के बाद
अब आखिरी दिन आप इस टीम को देखेंगे। हार्ड लक प्रतीक इलेवन,